हरि ओम अंबज्ञनाथ सविद। मी माझे नाव शरद पाटील, दुर्खेडा उपासना केंद्र। आम्ही शेतकरी, शेती करतो आम्ही। तर मग आम्ही विजय भिंगाड्यांचा कार्यक्रम झाला होता, तर आम्ही त्यांना सांगितलं होतं की आम्ही दान दिलं चालेल का, तेव्हा असं एवढं दान घ्यायचे नाही, 10 वर्षापूर्वीची गोष्ट आहे। तर मग त्यांनी सांगितलं की हो म्हणे विचारून पाहू म्हणे। मग हो आलं उत्तर, तिकडनं तर आम्ही कापूस देऊ असं सांगितलं होतं। मग आम्ही कापूस पाठवणार होतो, मग तिकडनं आलं की कापूस इथपर्यंत येत आणता येणार नाही म्हणे। मग त्याच्या पिळू बनू असं तसं होतं म्हणून, पण तर आणता येणार नाही असं सांगितलं। मग आम्ही काय केलं, विकून पैसे पाठवून द्या म्हणे। तर विकून मी पैसे दिले, चेक दिला बापूंच्या इथं विचारून त्यांना। तर मग तर बापूंनी मग तो चेक घेतल्यानंतर त्यांना सांगितलं की त्यांना चरखे देऊन टाका तुम्ही म्हणे। तर मला लोखंडाचे चरखे दिले, आम्ही शनी भक्त होतो, आमच्याहून काहीतरी लोखंडाचं दान व्हायला पाहिजे असं असेल, आमचं काही झालं असेल आमच्याहून। तर बापूंनी आमच्याकडनं ते काम करून घेतलं, 5 चरखे दिले। मग 2 मुंबईलाच आम्ही, एक विधवाबाई होती तिला अत्यंत आवश्यकता होती, ती म्हणे मला द्या म्हणे। तर मग त्यांना देऊन दिले, आणि बाकी इथं आणले। मग इथं आमच्याजवळ आहेत ते 2 चरखे, म्हणजे बापूंनी आमच्याकडनं दान करून घेतलं, आमच्याहून झालं नसतं। आणि आम्हाला जास्त वाटत होतं त्यावेळेस, 2 क्विंटल कापूस कसा पोचवायचा आहे, ते सोपं करून दिलं बापूंनी। हरिओम नाथ सविता।